झेंडूच्या फुलांना चांगली मागणी विजयादशमी म्हणजेच दसऱ्या दिवशी पूजेसाठी झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. तसेच आज दिनांक 12 ऑक्टोबर रोजी दसऱ्यानिमित्त उमरखेड शहरात मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची आवक झाली. 80 रुपये किलोनं झेंडू विकला गेल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. परंतु पाऊस जास्त झाल्यानं पाहिजे तेवढ्या फुलांचं पीक आलं नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून घेतलेल्या फुलाला चांगला भाव मिळाला असं दुकानदार तसेच ग्राहकांनी आपल्या प्रतिक्रियेतून सांगितलंय. झेंडूचा भाव काय आहे? यावर्षी झेंडूचा भाव 80 रुपये किलो आहे. कशामुळं? त्यामुळं पावसामुळं झेंडू मार खाल्ला, त्यामुळं भाव 80 रुपये किलो आहे. काका काय सांगाल तुम्ही, यावर्षी झेंडूला भाव 80 रुपये किलो म्हणतात, काय वाटते तुम्हाला? हा सर्वात जास्त भाव आहे, कमीत कमी साधारण माणसाला परवडत नाही. हा 50 ते 60 रुपये दरम्यान पाहिजे होता. बरं, हा तर हा भाव समाधीचा आहे. गिरायकायला काय समाधी होत नाही यायचं, याला किती बी हवा होती. काय सांगाल तुम्ही, काय सांगाल तुम्ही, काय सांगा बा. आता पेपर गिरेक असं म्हणले ना, ते तर पाणी ना अर्धा अर्धा माल गेला आमचा सगळा. आणि हे पेपर गिरेक म्हणाला की भाव कमी आहे, भरपूर माल आहे. 80 रुपये. न्यूज 15 मराठी साठी प्रतिनिधी किरण मुक्कावार, उमरखेड, यवतमाळ.